नमस्कार, मी संजना. आज तुम्हाला क्रॅब मसाला करून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी असे मोठे क्रॅब्स क्लीन करून घेतलेले आहेत. हे 4 क्रॅब्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत 3 मोठे कांदे उभे चिरून, 3 टेबलस्पून ओल्या नारळाचं खोबरं आहे हे ओलं खोबरं, नंतर हळद, तिखट साधा लाल तिखट, गरम मसाला, मीठ, ह्या 10-12 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि आल्याचे 2 तुकडे आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर हा अर्धा बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी आणि हा 1 टोमॅटो हा पण फोडणीसाठी आणि तेल. आता सर्वात आधी आपल्याला वाटण मसाला करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी एका तव्यावर 2 टीस्पून तेल घालते आणि हे 3 मोठे कांदे उभे चिरलेले, पाच ग्रीन मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे व्यवस्थित आता छान आपल्याला भाजून घ्यायचे. आता आपला कांदा, मिरची, आलं, लसूण हे व्यवस्थित भाजत आलेलं आहे. ह्यात आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि ती पण छान परतून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. आता आपलं हे छान भाजून झालेलं आहे मसाल्याचं कांदा वगैरे. तर हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आता हे खोबरं घालते भाजायला. आपल्याला कांद्यापेक्षा खोबरं कधी पण कमी घ्यायचं आहे, थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आणि हे पण व्यवस्थित छान भाजून घेऊया. जर तुमच्याकडे ओला नारळ म्हणजे ताजा नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही वापरलं तरी चालेल, ड्राय कोकोनटचा वापर केला तरी चालेल. आता आपलं खोबरं पण छान भाजून झालेलं आहे. आता हे पण मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हा काढून घेतल्यानंतर हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आता मी थंड करायला ठेवते मसाला. आता आपला हा मसाला पण वाटून झालेला आहे जी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये फोडणीची तयारी करूया. ह्याच्यात मी 3 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि हा अर्धा बारीक चिरलेला कांदा आहे आणि हा 1 टोमॅटो आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. हे जरासं परतून घेऊया व्यवस्थित. आता मी कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे क्लीन केलेले क्रॅब्स घालायचे आहेत आपल्याला. हे 4 मी अशा प्रकारचे मोठे क्रॅब्स घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून गरम मसाला, 1 ते 1.5 म्हणजे तुम्हाला जसं टेस्ट हवं तसं घेऊ शकता कमी जास्त. थोडासा लाल तिखट 1/2 टीस्पून, म्हणजे मी ग्रीन मिरच्या घातलेल्या आहेत अगोदर त्यामुळे मी थोडं कमीच घातले तिखट. आणि 1/2 टीस्पून हळद. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट घालायची आहे मसाला जो आपण वाटून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं पाणी घालायचंय. जास्त पाणी नाही घालायचंय, थोडंसं ड्राय करायचंय आपल्याला ते.
आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि झाकण ठेवून शिजत ठेवायचं. आता मी हे 4 ते 5 मिनिटं शिजत ठेवलं होतं आणि आपले क्रॅब्स व्यवस्थित शिजलेले आहेत, कलर पण चेंज झालेला आहे त्याचा आणि मसालाही छान त्याला लागलेला आहे. आता आपला शेवटचा पार्ट म्हणजे कोथिंबीर घालूया वरून. आणि आपला हा क्रॅब मसाला रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवायची, म्हणजे आपल्याला राईस चपाती बरोबर खायला छान होतं. आणि ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी घालून जरा ड्राय केलात तरी चालेल मसाला. सो आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. आता आपला क्रॅब मसाला रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सिंपल आणि इझी आहे. हाऊ टू क्लीन क्रॅब म्हणून मी एक व्हिडिओ घातलेला आहे आधी, त्याच्याप्रमाणे तुम्ही क्लीन करून घेऊ शकता आणि नंतर हा क्रॅब मसाला करू शकता. हे तुम्ही भाकरी, चपाती किंवा राईस बरोबर खाऊ शकता. आणि हे आमचं कारवारी स्टाईल कोंकणी फूड आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.